Good morning, students. Today we learn buying things. What does mean buying? Buy means vikat ghene. Buy means vikat ghene. And things manje vastu. Jasa apan bahir dukanat jato kiwa ekada shop madhe jato teva kay karto apan vastu kharidi karto. Means buy karto. Listen and read. Soham and Reva are going to shop with their parents. Ata, these are two children's name of Soham and Reva. Where they going? They going to shop with their parents. They kudhe jata jata? They shop madhe jata tyancha parents sobat. What a big shop. Mother wanted to buy some things. Father wanted to buy some things. Ata baga ithe kay dogam hotay? What a big shop. Ti motha shop ahe. Ani mother la kay paise? Aila sudha kahi vastu ghyayche. Mother wanted to buy some things and father also wanted to buy some things. Ate dogana sudha kahi vikat ghyayche tya shop madna. How about children? Ata mulan baddal kay? Mulan ne kay paise? Do you want to buy something on your own? Yes, some money. Ata ite baga, ite daddy ahe. Te kay mhantay mulan na? Tumhala kay so tumcha sathi kay ghyayche ka? He ghya paise. Ani te kay kartay? Mulan kade paise detay. You can use it to buy anything you like. You can use it. आता ते मनी आहे ते काय करना यूज करा तुम्ही कशासाठी तो बाय एनीथिंग यू लाइक तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला बाय करण्यासाठी मीन्स खरेदी करण्यासाठी शाल वी बाय चॉकलेट्स शाल वी बाय क्रेयॉन्स शाल वी बाय अ टॉय आता इथे बघा ते मुले विचार करतात थिंकिंग करतात ते काय करतात थिंक करतात आणि आपण चॉकलेट घेऊया का शाल वी बाय पुन्हा काय विचार करतात ते आपण क्रेयॉन्स घेऊया का क्रेयॉन मीन्स कलर चॉक्स तुम्ही क्रेयॉन यूज करता पेंटिंग मध्ये शाल वी बाय अ टॉय का आपण एखादा टॉय खरेदी करूया प्लीज हेल्प अस मदर आता ते मम्मीला काय म्हणतात मम्मी तू आम्हाला प्लीज हेल्प करशील का व्हाट शुड वी बाय आपण आम्ही काय खरेदी करू आता ते मम्मीला विचारताय तू आम्हाला मदत कर आणि ते पुन्हा विचार करताय की आम्ही काय घेऊ वेल यू कॅन बाय समथिंग दॅट विल फिनिश अप क्विकली और यू कॅन बाय समथिंग दॅट विल लास्ट लॉन्ग आता काय सांगितलं त्यांना तुम्ही असं काहीतरी बाय करा असं काहीतरी खरेदी करा की जे लवकर फिनिश होईल किंवा और यू कॅन बाय समथिंग म्हणजे तुम्ही असं काहीतरी खरेदी करा की ते बरेच दिवस राहतील यू कॅन बाय समथिंग मेड बाय अदर्स आता इथे काय बघा यू कॅन बाय समथिंग मेड बाय अदर्स और यू कॅन बाय थिंग्स अँड मेक समथिंग युअरसेल्फ आता तुम्ही अशी कोणीतरी बनवलेली वस्तू आहे ती खरेदी करा किंवा अशा वस्तू खरेदी करा की ज्याने तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी एखादी वस्तू बनवाल जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनवू शकता असं काही बनवू शकता तुम्ही दॅट्स गुड आयडिया लेट्स बाय थिंग्स अँड मेक न्यू थिंग्स विथ देम आता त्यांनी काय डिसाइड केलंय की असं वस्तू घ्यायच्या की त्या वस्तूंपासून आपण एखादी नवीन वस्तू तयार करू आपल्यासाठी सोहम अँड रेवा पिक अप सम थिंग्स दे वेंट टू द काउंटर आता त्यांनी काय केलंय पिक अप सम थिंग्स त्यांनी काही वस्तू घेतल्यात आणि ते कुठे गेले काउंटर कडे वी वॉन्ट टू बाय दिस पेपर ग्लू अँड कलर्स आता इथे बघा चित्रा त्यांनी काय काय खरेदी केलं पेपर ग्लू आणि कलर्स हाऊ मच इज इट
आता त्यांनी विचारले हे किती रुपयाला आहे. हाऊ मच इज इट? 95 रुपीज इन ऑल. आता तिने काय सांगितलंय 95 रुपीज. किती रुपीज आहेत ते? 95. हिअर द मनी 100 रुपीज. आता त्यांनी पैसे दिले किती? 100 रुपीज त्यांनी त्या काउंटरवरती दिले. थँक यू, आय मस्ट गिव यू 5 रुपीज बॅक, हिअर इट इज. आता ती काय करते? 100 रुपये देते, 100 रुपीज देते आणि 95 झालेत ना, मग 5 रुपीज पुन्हा माघारी देते. हिअर इट इज, दॅट्स राईट, थँक यू. आता कसं झालं, समजलं तुम्हाला? ते त्यांच्याकडे 100 रुपये होते, 100 होते आणि त्यातले 95 रुपीज त्यांनी काय केलं? साहित्य खरेदी केलं आणि मग उरलेले 5 रुपये काय केले? त्या काउंटरवरनं ती त्यांना माघारी देते आणि काय म्हणते? दॅट्स राईट, थँक यू. आता खाली बघा, लुक अँड से. आता इथे बघा, त्यांनी ओन, ओन मीन्स स्वतः, मनी, मनी मीन्स पैसे, एनिथिंग काहीही, बाय मीन्स खरेदी करणे, फिनिश मीन्स संपवणे, आयडिया मीन्स एखादी तुम्हाला कल्पना येते, दॅट मीन्स आयडिया. काउंटर, काउंटर म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जातो तिथे काउंटर असतात, जसं आपण डीमार्ट वरती डीमार्ट साहित्य खरेदी करतो आणि पुन्हा तिथे काउंटर वरती आपण कॅश पे करायला जातो, त्याला काउंटर म्हणतात. पेपर, यू ऑलरेडी नो. कलर्स, मस्ट म्हणजे गरजेचं. पिक म्हणजे चूज करणे, आपण पिक करतो एखादी वस्तू. क्विकली पटकन, शॉप मीन्स दुकान. लास्ट मीन्स लास्टला, शेवटी. ओके, आय होप यू ऑल आर अंडरस्टँड दिस. नाउ सी 4 नंबर. रीड अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. दीज आर वन अँड मेनी. इथे ऑलरेडी त्यांनी वन दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचे? मेनी राईट डाऊन करायचे. हाऊ टू राईट मेनी? आता इथे काय? शॉप, शॉपला काय लागणार? फक्त एस. एस लागलं की काय झालं? शॉप्स. आता शॉप मीन्स एक दुकान आणि शॉप मीन्स अनेक दुकाने. ज्यावेळी एक वस्तू असते त्यावेळी सिंगल नाव असतं आणि एकाचे अनेक करतो आपण तेव्हा काय होतं? एस लावतो. शॉपच काय येणार? शॉप्स. थिंग म्हणजे एखादं, थिंग्स, टॉय, टॉईज. अशाच प्रकारे तुम्हाला हे काय करायचे? उरलेले एस लावायचे. काय करणार आपण? वन टू मेनी, वन ट्रान्स काय करणार आपण? आता वनच मेनी करणार, मग त्यावेळी काय होणार? एक वचन असेल तेव्हा, सिंग्युलर असेल तेव्हा नॉर्मल, आणि प्ल्युरल करताना एस लावायचं. आय होप यू अंडरस्टँड